नेत्याला जर धमकी येत असेल तर मग सामान्य लोकांचं काय आहे एक तर आम्ही या गोष्टीचा निषेध करतो त्याच्याचबरोबर हे सरकार झोपलेलं सरकार आहे तुम्ही काही एक वर्षाचा जर इतिहास बघितला या सरकारचा तर अतिशय तसं बघितलं तर सुरक्षतेच्या बाबतीत असेल नाहीतर जे काही राज्यात चाललं आहे राजकीय दु दृष्टिकोनातून अतिशय फडचूसगिरी तिथं चाललेली आपण सर्वजण बघू शकतो इथं जर बघितलं तर सामान्य लोक सुखरूप नाहीत मर्डर मोठ्या प्रमाणात होत आहेत मुंबईतली घटना आपण सर्वांनी बघितलेली आहे त्याच्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आता दंगली सुरू झालेल्या आहेत आणि हे होत असताना तिथं असणारं प्रशासन उशिरा येत आहे कुठं त्याचा अभ्यास करत नाही योग्य असं काही पावलं घेत नाही मग कुठंतरी काही लोकांचा याला पाठिंबा आहे का असं एक काही प्रमाणात आम्हा सर्वांना वाटतं आहे पण कितीही सरकार फालतूगिरी चाललं काम नीट नाही केलं तरी आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहे आम्ही आमच्या विचाराबरोबर आहे तो विचार या महाराष्ट्रामध्ये कसा टिकेल यासाठी आम्ही सर्वजण प्र प्रयत्नशील राहू आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधली ही सगळी जी व्यवस्था आहे ती आज ढासळलेली आपल्या सर्वांना बघायला मिळते माझं तर व्यक्तिगत मत आहे की महाराष्ट्रामध्ये प्रेसिडेंट रूल हा लवकरात लवकर आणण्याची जरूरत आहे